आणि या संदर्भात आणखी एका खासदारांची प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. कारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपला मदत करावी अशी आम्ही मागणी केली, असं वक्तव्य केलंय खासदार हेमंत गोडसे यांनी. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे असं मत खासदारांनी कालच्या बैठकीत मांडलं. यावर विचार करू असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं गोडसे म्हणतात. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल, नैसर्गिक युती करावी अशी मागणी खासदारांनी कालच्या बैठकीत पक्षप्रमुखांकडे केली आहे. युतीमध्ये असताना आलेले अनुभव आणि महाविकास आघाडीमध्ये आलेले अनुभव यात खूप फरक असल्याची जाणीवही खासदारांनी या बैठकीमध्ये करून दिली असं त्यांनी म्हटलंय. शिंदे गटापाठोपाठ लोकसभेतील काही खासदार देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे आणि शिवसेनेचा याच खासदारांपैकी एक असलेले नाशिकचे हेमंत गोडसे आपल्यासोबत आहे. काल मातोश्रीवरची बैठक झाली, त्या बैठकीला आपण उपस्थित. काय नेमका सुरू होता शिवसेनेच्या खासदारांचा? कालची जी बैठक होती त्यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रपतीची जी येणारी निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सर्वच खासदारांचे मतं त्या ठिकाणी जाणून घेतलेले आणि आम्ही त्या संदर्भामध्ये प्रत्येकाचे विचार मांडत असताना शिवसेना प्रमुखांनी देखील अशा प्रकारचा पक्षविरहित निर्णय प्रतिभाताई पाटील ज्यावेळेस राष्ट्रपती झाल्या त्यावेळेस बिनशर्त त्या ठिकाणी केला होता. आणि मग या देखील आदिवासी महिला आहेत आणि आदिवासी महिलेला जर राष्ट्रपती पद मिळतंय तर निश्चितच आपण सकारात्मकपणे विचार केला पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही सर्वच खासदारांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी केली आणि साहेब देखील अनुकूल या विषयामध्ये होते. निश्चितच आपण लवकर सकारात्मकपणे याचा विचार करू अशा प्रकारची विश्वास म्हणजे त्यांनी अशी ग्वाही देखील त्या ठिकाणी दिलेली. एकनाथ शिंदे गटाकडनं आपल्याशी काही संपर्क झालाय का? या सगळ्या खासदारांना घेऊन एक जो गट आहे तो पुन्हा भाजपच्या जवळ जाऊ पाहतोय आणि यासाठी काही एकनाथ शिंदे गटाकडनं आपल्याशी काही चर्चा झाली का? या संदर्भामध्ये मी तेच सांगितलं का आम्ही आमचे मतं आमच्या पक्षप्रमुखांना त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर आपण महाविकास आघाडीचा एक 25 वर्षाचा जर आपण आलेख बघितला युतीचा आणि जर 2.5 वर्षाचा जर महाविकास आघाडीचा जर अनुभव बघितला तर मला असं वाटतं का महाविकास आघाडीच्या अनुभवातून आम्हाला जो काही अनुभव आला अतिशय चुकीचे आहेत आणि अनेकदा जिल्हा नियोजन समिती असेल अशा अनेक आमदारांना देखील त्या ठिकाणी अनुभव वाईट आलेत आणि म्हणून आपण नैसर्गिक युती जी आहे त्यामध्ये जर राहिलो तर निश्चित त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचं मत आम्ही मांडलं. बाकी निर्णय हे पक्षप्रमुख घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18, लोकमत, नाशिक. आणि भाजपसह महाराष्ट्रात सत्तेत विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे गटाला एनडीएकडून बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. आगामी राष्ट्रपतीपद निवडणुकीसंदर्भात दिल्लीत आयोजित होणाऱ्या या बैठकीला शिंदे गटाकडून दीपक केसरकर हजेरी लावणार आहेत. उद्या दिल्लीमध्ये एनडीएची महत्वाची बैठक पार पडणार आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत औरंगाबाद नामांतराच्या विरोधात.